आमदार सत्यजीत तांबे यांनी मतदान केलं आहे. सोबत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे उपस्थित होते. संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबेंनीही मतदान केलं. आपल्या देशामध्ये सध्या लोकशाहीचं एक निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये 14 टप्प्यामध्ये निवडणुका होत आहे आणि ज्याच्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर या ठिकाणी मी माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी आजच्या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही निवडणूक आहे. कारण हे देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे. ही कुठल्याही नगरपालिकेची जिल्हा परिषदेची किंवा स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून कुठलाही कंटाळा न करता आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे.